हे नियमाचं म्हणजे त्यांनी उल्लंघन केलेलं आहे आणि हा काहीतरी खोडसाळपणा केलेला आहे. आणि म्हणजे समाजाला एकतर्फी धरूनच त्यांनी केलेले, बौद्धच का आणि तिथं बाकी आपला समाज आहे, मग ह्यांना त्यांनी टार्गेट केलं आहे का असं मला वाटतं. हे काहीतरी वेगळंच कटकारस्थान आहे. डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भारतीय बौद्ध महासभेचे, मी पुणे जिल्हा अध्यक्ष आहे. तर त्यांच्या आणि म्हणजे आमच्या सगळ्यांच्या मागण्या आहे, साहेबांचं म्हणणं हे आहे की जे त्यांनी 7500 झोपड्या त्यांनी उद्ध्वस्त केलेल्या आहेत त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि त्यांची जेवढी जागा होती तेवढीच जागा पुन्हा मिळाली पाहिजे. आणि त्या जागेमध्ये सगळ्यात अगोदर शालेय आणि आरोग्यासाठीची सगळी सोय अगोदर त्यांनी केली पाहिजे. आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभरातून चालू आहे, प्रत्येक जिल्ह्यातून चालू आहे, धुळे, नाशिक, औरंगाबाद प्रत्येक ठिकाणी हे आंदोलन चालू आहे. आमच्या मागण्या या आहेत की जे त्यांचे घरं उद्ध्वस्त केलेले आहेत 7500, तर त्यांना ते त्यांचं झोपड्यांचं ते त्यांचे घर आहेत त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. त्यांचं शालेय आणि आरोग्याचं हे त्यांना तिथं लवकरात लवकर त्याची सोय त्यांनी केली पाहिजे. आणि जे अधिकाऱ्यांनी हा आदेश काढला, नियम काढला की त्यांनी आदेश दिला, त्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. भीमनगरच्या वस्तीमध्ये जे पवईनगरचा एरियात झोपडपट्टी पाडली, घरं जी पाडलीत, त्या समाजाच्या नागरिकांवर मागासवर्गीयांवर जो अन्याय अत्याचार झाला आहे महापालिकेकडून, त्या कारवाईच्या विरोधात राजेंद्र आंबेडकर साहेब तिथं गेली 4 दिवस उपोषण करीत आहेत. तर त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून पुण्यातून आम्ही हे ठराविक कार्यकर्ते कलेक्टर ऑफिसच्या आवारामध्ये त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि ज्यांची घरं तोडली त्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही त्यांच्या समर्थनार्थ इथं आज सकाळपासून 1 दिवसाचं धरणं आंदोलन केलेलं आहे. लोकांना योग्य तो न्याय मिळला पाहिजे, त्यांना पुन्हा त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, कारण त्यांना आता महापालिकेने बेघर केलेलं आहे ऑलरेडी. तर त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना पक्की घरं मिळाली पाहिजेत, कारण त्यांच्या मुलाबाळांचा त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे, मुलांच्या शिक्षणाची वाताहत होणार आहे. घर तुटलं तर संपूर्ण जीवनच वाताहत होतं, तर ते होऊ नये यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. एकीकडे आपण पाहतो गरिबांच्या झोपड्या तोडल्या जातात आणि एका मोठ्या खासदाराची जप्त केलेली प्रॉपर्टी ईडी त्याला परत करते, कुठल्या ह्याच्यावर परत करते त्याचं विश्लेषण होत नाही. ही व्यवस्था आज देशात चाललेली आहे, ही चुकीची आहे. गरिबाला एक न्याय आणि पैसेवाल्यांना आणि मोठ्या नेत्यांना वेगळा न्याय हा प्रकार चालू आहे. ह्याला लोकशाही म्हणत नाही, हा लोकशाहीला धरून हा प्रकार होतही नाही. गरिबांवर अन्याय होतो, गरिबांना बेघर केलं जातं. ठराविक समाजाला टार्गेट करून ह्या गोष्टी केल्या जातात, त्याच्यामागं काय कारण आहे? आम्ही सरकारला हा इशारा देऊ इच्छितो की त्या लोकांचं ताबडतोब पुनर्वसन झालं पाहिजे आणि चांगल्या प्रकारचं झालं पाहिजे, पुन्हा त्यांना धक्का लागता कामा नये आणि त्यांचं जीवन व्यवस्थितपणे पूर्वीसारखं सुरळीत झालं पाहिजे. हे जर शासन करत नसेल तर आम्हाला हे उग्र आंदोलन करावं लागेल, महाराष्ट्रभर हे आंदोलन होईल, कारण त्याचं नेतृत्व राजरत्न आंबेडकर साहेब करत आहेत. ते गेली 4 दिवस उपोषण करतायत, त्यांच्या इशाऱ्यावर मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन पेटवलं जाईल आणि ते आंदोलन होईल. म्हणजे आंदोलन शांततेच्या मार्गाने होईल, मात्र शासनाचा निषेध होऊन हे आंदोलन त्या लोकांचं पुनर्वसन व्यवस्थित होईपर्यंत चालू राहील.